नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. 100 बातम्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बघणार आहोत राज्यासह देशभरातल्या अनेक महत्वाच्या बातम्यांचा धावता आढावा. सुरुवात करूयात गणेश विसर्जनाच्या बातमीनं. मुंबईच्या प्रसिद्ध तेजुकाया मेन्शनच्या गणपतीचं विसर्जन करण्यात आलेलं आहे. मंडळानं यासाठी कृत्रिम हौद तयार केला होता आणि त्यामध्ये पूजेची मूर्ती आणि मोठी मूर्ती अशा दोनही मूर्तींचं विसर्जन पार पडलंय. तर विसर्जनाआधी तेजुकाय मेन्शनच्या राजाची मूर्तीची आरती या ठिकाणी करण्यात आली. यावेळी मंडळातील अनेक जण उपस्थित होते. आरतीनंतर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. शरद पवारांनीही सहकुटुंब मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा बंगल्यावरील बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊतही उपस्थित होते. पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीचंही काही वेळापूर्वीच विसर्जन करण्यात आलेलं आहे. यावर्षी मिरवणुका, ढोलताशांचा गजर, रांगोळ्यांच्या पायघड्या हे काहीही बघायला नाही मिळालं. तर मंडपातच साधेपणानंच विसर्जन पार पडलंय. पुण्यातील मानाचा पहिल्या गणपतीचंही विसर्जन अशा पद्धतीनं अगदी साध्या पद्धतीनं पार पडलं आणि यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बाप्पाची पालखी खांद्यावर घेतली. भाविकांमध्ये यावेळी उत्साह बघायला मिळाला. पुण्यातील दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरीचंही विसर्जन करण्यात आलेलं आहे. यावेळी काही प्रमाणात गणेश भक्तही या ठिकाणी उपस्थित होते. तर तांबडी जोगेश्वरीचा विसर्जन सोहळा पार पडला असून यावेळी भाविकांनी विसर्जनाच्या आधी मोठ्या उत्साहात बाप्पाची आरती केली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील बाप्पाची आरती केली. तर पुण्यातला मानाचा तिसरा गणपती श्री गुरुजी तालीमचं देखील विसर्जन या ठिकाणी पार पडलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे हा सोहळा रंगला नाही, मात्र बाप्पाला साधेपणानं तितक्याच मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आलाय. रत्नागिरीच्या मांडवी समुद्रातही आज 10 दिवसांच्या गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. कोरोनाचं संकट असताना यंदा कोकणात गणेशोत्सवात जल्लोष जरी कमी असला तरी भक्तिभाव कुठेही कमी नाहीये. लाडक्या बाप्पाला साध्या पद्धतीनंच यंदा निरोप देण्यात आलाय. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये साध्या पद्धतीनंच गणरायाला निरोप दिला जातोय. धरण ओव्हरफ्लो असल्यानं विसर्जनावेळी काळजीही घेण्यात येते. संगमनेरमधील बजरंग तलाच्या तरुणांनी नदीत जाण्यासाठी तराफा तयार केला आहे. घरगुती गणपतींचं विसर्जन या तराफ्यातूनच करण्यात येत आहे. अकोल्यातही साध्या पद्धतीनंच बाप्पाला निरोप दिला जात आहे. घरगुती गणपती विसर्जनासाठी जिल्हा प्रशासनाकडून खास व्यवस्थाही केली गेली आहे. 5 ठिकाणी गणेश विसर्जनासाठी घाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. घाटात बाप्पाचं विसर्जन करण्यात येत आहे. बुलडाण्यातही बाप्पाचं विसर्जन साधेपणानंच पार पडत आहे. बुलडाणा शहरातील सरकारी तलावात घरगुती गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. विसर्जन मिरवणूक न काढता अत्यंत साध्या पद्धतीनं बाप्पाच्या मूर्तींचं विसर्जन या ठिकाणी करण्यात येत आहे. रत्नागिरीतही 11 दिवसांच्या अनंत चतुर्थीच्या निमित्त या ठिकाणी आपण पाहतोय विसर्जन सोहळा जो आहे तो सुरू आहे. यंदा सार्वजनिक गणेश मंडळांनी आपले गणेशोत्सव रद्द केले असून घरगुती गणेशोत्सवही यंदा अत्यंत साधेपणानं साजरा होत आहे. औरंगाबादमध्येही गणपती विसर्जन साध्या पद्धतीनंच आणि लोकांची गर्दी टाळून केलं जात आहे. औरंगाबादचं ग्रामदैवत संस्थान गणपतीचं विसर्जन मंदिरासमोरच कृत्रिम हौद या संस्थेमार्फत तयार करण्यात आलेले आहेत आणि या हौदातच अशा पद्धतीनं मूर्तींचं विसर्जन केलं जातं. यावेळी चंद्रकांत खैरे आणि भाजपचे ज्येष्ठ हरिभाऊ बागडे देखील उपस्थित होते. कोरोनामुळे यंदा मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अकोल्यातील मानाचा बाराभाई गणपतीचं जागेवरच विसर्जन करण्यात आलंय. मान्यवरांच्या हस्ते यावेळी महाआरती करण्यात आली आणि त्यानंतर बाप्पाला निरोप देण्यात आला. कोरोनाचं सावट आणि कायद्याची चौकट तंतोतंत याचं पालन करत जालन्यात गणेश विसर्जन शांततेत पार पडत आहे. शहरातील मोती तलावात बंदी घातल्यामुळे यंदा गणेश भक्तांची गर्दी नव्हती. नगरपालिकेकडून घरोघरी विसर्जन वाहन पाठवून गणेश मूर्ती गोळा केल्या जात आहेत आणि त्यांचं विसर्जन मोती तलावात करण्यात येत आहे. मालेगावसह नाशिकच्या ग्रामीण भागातही गणेश विसर्जनावर कोरोनाचं सावट दिसून आलं. यंदा मिरवणुकीवर बंदी असल्यानं साधेपणानंच बाप्पाचं विसर्जन करण्यात येत आहे. मालेगाव सोबत येवला, चांदवड, सटाणा, नांदगावसह नाशिकच्याही ग्रामीण भागात साध्या पद्धतीनंच गणेश विसर्जन सोहळा सुरू आहे. भुसावळमध्येही गणरायाला निरोप देण्यासाठी नगर परिषदेकडून मोठ्या प्रमाणात तयारी केली होती. शहरात 20 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील सर्व मूर्त्यांची एकाच ठिकाणी या मूर्त्यांचं संकलन करून सामूहिक पूजा करून तापी नदी पात्रात त्यांचं विसर्जन केलं जाणार आहे. तापी नदी पात्रात खबरदारी म्हणून पोलिसांनी कडक व्यवस्थाही केली.
संगमनेर शहरातील सोमेश्वर रंगार गल्ली मित्रमंडळाच्या मानाच्या गणपतीचंही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं. 1895 साली या गणपतीची स्थापना झालेली आहे. मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूकही यंदा अगदी दरवर्षी होते तशी थाटात न होता साधेपणानंच पार पडली आहे. पंढरपुरातही बाप्पाच्या विसर्जनासाठी चंद्रभागा आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येतोय. बाप्पाच्या विसर्जनासाठी रथ तयार करण्यात आला आहे. विसर्जनासाठी भाविकांनी गर्दी करू नये म्हणून मनसेनं गणेश मूर्ती विसर्जनाची सोय केली आहे. तसंच चंद्रभागा नदीचं प्रदूषण कमी करण्यासाठी ही संकल्पना राबवली जात असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं. कोरोनामुळे यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीवर देखील निर्बंध आले असले तरी मनमाड शहरातील नीलमणी मंडळानं दरवर्षीप्रमाणेच यंदाही पुणेरी पद्धतीनं श्रींची मूर्ती पालखीत ठेवून साध्या पद्धतीनं मिरवणूक काढली होती. मिरवणुकीत मोजकेच कार्यकर्ते सहभागी होऊन त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचंही पालन करून बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन केलंय. वाशिम नगर परिषदेनं शहरात 27 फिरते विसर्जन रथ तयार केले. या विसर्जन रथांमध्येच घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्ती ठेवण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. लातूरमध्येही साध्या पद्धतीनंच लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत साध्या पद्धतीनंच लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय. 10 दिवस गणेशाची भक्तिभावानं पूजा अर्चा केल्यानंतर आज बाप्पाला निरोप दिला जातोय. अमरावती शहरात आज अनेक सार्वजनिक मंडळ आणि घरगुती गणपतीचं विसर्जन करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे प्रथमेश तलाव आणि छत्री तलाव इथे गणेश विसर्जनासाठी गणेश मंडळांच्या मोठ्या गणपती विसर्जनाचा कार्यक्रम नाहीये. जी नियमावली आखून दिलेली आहे त्या नियमावलीतच हा सोहळा साध्या पद्धतीनं या ठिकाणी सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्येही साध्या पद्धतीनंच गणरायाला निरोप दिला जात आहे. धरण ओव्हरफ्लो असल्यानं विसर्जनावेळी काळजी घेण्यात येत आहे. संगमनेरमधील बजरंग दलाच्या तरुणांनी नदीत जाण्यासाठी या ठिकाणी तराफा तयार केलाय. घरगुती गणपतींचं विसर्जन या तराफ्यातूनच करण्यात येत आहे. पंढरपुरात बाप्पाच्या विसर्जनासाठी चंद्रभागा आपल्या दारी हा उपक्रम या ठिकाणी राबवला जातोय. कोरोनामुळे यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीवर देखील निर्बंध आले असले तरी मनमाड शहरातील नीलमणी मंडळानं दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणेरी पद्धतीनं श्रींची मूर्ती पालखीत ठेवून साध्या पद्धतीनं मिरवणूक काढली. मिरवणुकीत मोजकेच कार्यकर्ते सहभागी होऊन त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत विसर्जनाचा हा सोहळा या ठिकाणी पार पाडलाय. बातमी अकोल्यातून. अकोल्यातही साध्या पद्धतीनंच बाप्पांना निरोप दिला जातोय. घरगुती गणपती विसर्जनासाठी जिल्हा प्रशासनाकडून खास व्यवस्थाही करण्यात आली आहे. 5 ठिकाणी गणेश विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली असून याच ठिकाणी गणेश भक्तांनी आपल्या बाप्पाचं विसर्जन करावं असं आवाहन देखील करण्यात आलंय. जालना शहरातील मोती तलावात दरवर्षी गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं. मोठ्या संख्येनं गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिक आपले घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी इथे घेऊन येत असतात. मात्र यंदा प्रशासनानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनासाठी नागरिकांना इथे येण्यास बंदी घातली आहे. मालेगावात सकाळपासून गणेश विसर्जनाला सुरुवात झाली असून यंदा प्रथमच मिरवणुकीशिवाय बाप्पाच्या मूर्तीला निरोप दिला जातोय. महापालिकेच्या वतीनं मूर्ती विसर्जनासाठी 2 कायमस्वरूपी तर 11 तात्पुरते गणेश कुंड तयार करण्यात आले. भुसावळ शहरात ठिकठिकाणी 20 मूर्ती संकलन केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यात शहरातील सार्वजनिक गणेश मंडळ आणि घरगुती गणेश मूर्तींचं देखील विसर्जन होत आहे. तर शहरासह राज्यभरात कोणालाही मनाप्रमाणे खरं तर यंदा गणेशोत्सव साजरा करता आलेला नाहीये. मात्र कोरोनाचं संकट आहे आणि त्यामुळे नियम हे पाळावेच लागणार आहेत. आणि आता थेट जाणार आहोत पुण्याला. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला आरती सुरू आहे. तर थेट दगडूशेठ मंदिरातून आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे आपल्या सोबत आहे. चंद्रकांत, विसर्जनाचा नेमका कसा उत्साह पुण्यामध्ये बघायला मिळतोय?
तर प्रत्यक्ष दगडूशेठ गणपती मंदिरातून ही आरती आमच्या खास प्रेक्षकांसाठी या ठिकाणी आपण बघितलेली आहे. यानंतर बघूयात गणेश विसर्जनाच्या आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा धावता आढावा. बातम्याही पुण्यातूनच. पुण्यातील मानाचा तिसरा गणपती श्री गुरुजी तालीमचं देखील काही वेळापूर्वीच विसर्जन पार पडलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे हा सोहळा या ठिकाणी रंगला नसला तरी गणेश भक्तांमध्ये मात्र तितकाच उत्साह होता. अत्यंत साधेपणानंच यंदा बाप्पाला निरोप देण्यात आला आहे. तर पुण्यातील मानाचा पहिल्या गणपतीचं देखील विसर्जन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. यावेळी महापौर देखील उपस्थित होते. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बाप्पाची पालखी देखील आपल्या खांद्यावर घेतल्याचं बघायला मिळालं. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या खडकेश्वर मंदिरामध्ये प्रवेश करणार असं सांगून आंदोलन छेडलं होतं. मात्र ते पोलिसांच्या विनंतीनंतर आता मागे घेण्यात आलंय. दरम्यान या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खडकेश्वर मंदिर परिसरात सकाळपासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त आणि या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. तर जलील यांचा हा केवळ स्टंट आहे हेच आधी भगवा खाली खेचू म्हणत होते, मग आता हे नाटक कशासाठी असा सवाल सेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी जलील यांना विचारला. दरम्यान इम्तियाज जलील यांनी आंदोलन मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी मंदिरं बंद आहेत, तर मुख्यमंत्री त्याबाबत निर्णय घेतीलच, हे निर्णय घेणारे कोण आहेत असं खैरेंनी जलील यांना म्हटलंय. मंदिर आंदोलन प्रकरणी प्रकाश आंबेडकरांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंचितच्या 1200 आंदोलकांवर देखील पंढरपुरात गुन्हे दाखल करण्यात आलेत. काल वंचितनं पंढरपुरात आंदोलन केलं होतं. येत्या 8 सप्टेंबरपर्यंत मंदिर, मस्जिद, चर्च, बुद्धविहार, गुरुद्वारा अशी सर्व धार्मिक प्रार्थनास्थळं जी आहेत ती सुरू करावीत. अन्यथा 9 सप्टेंबरला रिपब्लिकन पक्षातर्फे देशभर सर्वधर्मीय प्रार्थनास्थळं सुरू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. बदलापूरचं 12वी धरण सोमवारी पूर्ण क्षमतेनं भरून वाहू लागले. धरणाच्या दरवाजातून होणाऱ्या विसर्गाची दृश्य पंकज पाटील यांनी ड्रोनच्या सहाय्याने टिपले. अथांग पसरलेला आणि तुडुंब भरलेला 12वी धरणाचा जलाशय, धरणाच्या 10 दरवाजांमधून होणारा पांढरा शुभ्र पाण्याचा विसर्ग, ही विलोभनीय दृश्य खास आमच्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. गोसेखुर्द धरणाचा चौगाण जवळ फुटलेला सब कॅनलचा आणखीन एक भाग खचलाय. काल ब्रह्मपुरी तालुक्यात जाणारा एक मोठा या ठिकाणी कॅनलचा भाग जो आहे तो कोसळलेला आहे. 4 जागी हा कॅनल फुटला होता. B3 ब्रांच असं या फुटलेल्या कॅनलचं नाव असून चौगाण, किन्ही, रणमोचन आणि खरकाडा या 4 गावांजवळ हा कॅनल पाण्याचा प्रचंड दबावामुळे फुटलाय. त्यामुळे लगतच्या शेतांमध्ये देखील पाणी शिरलंय. पश्चिम विदर्भात गेल्या 3 दिवसांपासून पुरानं थैमान घातलंय. 1000 एकर शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. मध्य प्रदेशात संजय सरोवरातून पूर्वसूचना न देताच पाणी सोडल्यानं पूर्व विदर्भातल्या 3 जिल्ह्यांना गंभीर फटका बसल्याची शक्यता आहे. याची चौकशी केली जाईल अशी महत्वाची माहिती गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अलमट्टी धरणातून पाणी सोडल्यानं सांगली, कोल्हापूरला जी परिस्थिती गेल्या वर्षी उद्भवली होती तशीच पूर्व विदर्भात उद्भवली असा थेट आरोपच त्यांनी केलाय. आज त्यांनी गडचिरोलीची पूरग्रस्त भागाची पाहणी केली. मध्य प्रदेशच्या संजय सरोवरातून पूर्वसूचना न देता पाणी सोडल्यानं पूर्व विदर्भातल्या 3 जिल्ह्यांना पुराचा गंभीर फटका बसलेला आहे आणि याची चौकशी केली जाईल अशी महत्वाची माहिती आज गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. गोसेखुर्द धरणाचं पाणी सोडल्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. आजही जिल्ह्यातील 10 मार्ग बंद आहेत. गडचिरोली शहराचा नागपूरशी असलेला संपर्कही तुटलाय. गेल्या 2 दिवसांपासून ही पूरपरिस्थिती कायम असून देसाईगंज आणि आरमोरी तालुक्यातल्या अनेक घरांमध्येही पाणी शिरलंय. चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगा नदीला आलेल्या पुराचं पाणी आता काही प्रमाणात ओसरण्यास सुरुवात झाली. गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीत होणारा पाण्याचा विसर्ग कमी झाल्यानं पूरग्रस्त गावातील पाणी पातळी ही 2 ते 3 फुटांपर्यंत कमी झाली आहे. दरम्यान पुरात अडकलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. बातमी भंडारा जिल्ह्यातून. भंडारा जिल्ह्यात 2 दिवसांच्या पूरस्थितीनंतर आता 3र्या दिवशी भंडारा नागपूर महामार्ग सुरू झालाय. गेल्या 2 दिवसांपासून वाहतूक या ठिकाणची बंद असल्यानं या महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र आता ही वाहतूक सुरू झाल्यानं अडकून पडलेल्या वाहन चालकांची सुटका झाली आहे. फडणवीस सरकारच्या काळात कोणत्या घरांना 2.5 लाख रुपये मदत देण्यात आली होती आणि कोणत्या घरांना 50,000 देण्यात आले होते असा सवाल मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विचारला. विदर्भात पुरामुळे नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यासाठी नागपूरमध्ये त्यांनी बैठक घेतली. यावेळी वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर टीका केली आहे.
भंडारा जिल्ह्यात पुरामुळे अनेक पूल पाण्याखाली गेलेत, त्यामुळे आता पाणी ओसरल्यानं पुलाला मोठमोठी भगदाड पडल्याचं बघायला मिळते. पुलावर 1 ते 1.5 फुटांचे खड्डे पडल्याचं दिसतंय. वैनगंगा नदीवरील पुलाला मोठमोठे खड्डे पडले, त्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. आज जेईई परीक्षा होत असून जवळपास 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी जेईई आणि नीटसाठी नोंदणी केली आहे. जेईईसाठी 8,58,000 आणि नीटसाठी 15,97,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती 2 वेळा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती, तसंच या परीक्षेला विरोध करण्यात आला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयानं हिरवा कंदील दाखवल्यानं ही परीक्षा नियोजित वेळेत पार पडणार आहे. तर नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्यासाठी पूरग्रस्त विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकलण्यास मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं नकार दिलाय. आज सकाळी या प्रकरणी कोर्टात सुनावणी झाली. आणि महत्वाच्या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथेच थांबण्याची, ताज्या अपडेट्ससह लगेच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.